बुधवार 24 एप्रिलला भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आम्ही आमची मिरवणूक काढणार हे फॉर्म भरण्यासाठी. तर भडकल गेट जुना बाजार सिटी चौक गांधी पुतळा होऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. तर सर्व लोकांना विनंती करण्यात येतं की 11 वाजता भडकल गेटवर यावे आणि आम्ही ते फॉर्म भरणार आहे. अनेक दिवसापासून हे आम्ही वाट बघत होतो की आमच्या विरोधात कोण येणार आहे. इतकं मोठं त्यांची ताकद असूनही अमित शाह साहेब येऊनही आणि त्या प्रकारे त्यांनी भाषण केलं होतं की इथून आम्हाला उखाडून फेकायचं आहे, मग त्यांनी का माघार घेतलेली आहे हेही एक प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तरीसुद्धा आज आमचे पालकमंत्री भुमरे ये वाला लेते हैं इन्व्हर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. साहेबांना टिकट देण्यात आलेला आहे. आमचे दुसरे मित्र जे आहे तेही निवडणुकी रिंगणात आहे. माझी अपेक्षा हेच आहे की येणारा काही दिवसामध्ये जेव्हा कॅम्पेनिंग खूप जोरात होणार आहे तर आपण चांगल्या मुद्द्यावर आपण हे इलेक्शन लढू. शहराला जिल्ह्यामध्ये आपण काय काय विकास कामं करू शकतो याच्या बाबतीत हे निवडणूक व्हायला पाहिजे. ते दिवस गेलेले आहे जिथे जेव्हा हिंदू मुस्लिम करायचं आणि फक्त जाती धर्माच्या नावावर आपण निवडणूक लढायचं. आणि मी लोकांनाही हे सांगणार आहे की मागच्या 20-25-30 वर्षामध्ये आपण एकदाही आपली निवडणूक पाण्यासाठी केली असती, रस्त्यासाठी, चांगल्या हॉस्पिटल, शाळासाठी, रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी, एअरलाईन कनेक्टिव्हिटीसाठी आपण निवडणूकचा निर्णय घेतला असता कोणाला मतदान करायचं. तर तुम्हीही तसं केलं नाही, म्हणून आज आपल्या ज्या शहरामध्ये आज 8-8 दिवसानंतर पाणी येत असेल तर त्याच्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी जे आहे ते जबाबदार नाही. जे लोक लोकप्रतिनिधी तयार करतं तेही तितके जबाबदार आहे. म्हणून माझी अपेक्षा हेच आहे की कोणताही चांगला कॅन्डिडेट असेल आणि शिक्षणाची खूप आवश्यकता आहे. पार्लमेंट ही जागा आहे जिथे शिक्षित लोक पाठवण्याची आवश्यकता आहे, कारण तिथे देशाचे कायदे कानून तयार करण्यात येते. आणि तुम्ही अशिक्षित लोकांना तिथे पाठवले तर ते फक्त आकडे असणार आहे की माझ्याकडे 300 खासदार आहे पण कसलेही कामाचे नाही आहे. तुम्ही चांगले खासदारांना पाठवायचं असेल तर सगळं प्राथमिकता हे असायला पाहिजे, तो किती शिकलेला आहे, ते लोकसभामध्ये बोलू शकतं का, तुमच्या मुद्द्यात ते बोलू शकतं का, ते बघून आपणने मतदान करावं. आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं, कारण मला याची चिंता वाटती की लोकांचा विश्वास हे जे डेमोक्रॅटिक प्रोसेसवर आहे, जे आपला इलेक्टोरल सिस्टम आहे त्याच्यावर संपत राहिलेला आहे. कारण लोकांचा विश्वास लोकप्रतिनिधीवर आता आपल्याला बघायला मिळत आहे की हर दिन कम होता जा रहा है कि मैंने मेरे विश्वास के साथ इसको मत दिया था, ये एक पैसा लेकर है तो उधर भाग जा रहा है, फिर दूसरे दिन है तो पैसा लेकर या पद लेकर है तो तीसरी पार्टी में चले जा रहा है. तो ये बहुत ही खतरनाक मैं समझता हूँ देश के लिए है. नहीं, मैं किसी का नाम नहीं लिया है, मैं ये देश के लिए बोल रहा हूँ. और मैं देश के लिए ये कह रहा हूँ कि इस देश के अंदर सबसे ज़्यादा इलेक्टोरल रिफॉर्म्स को लाने की ज़रूरत है. नया जब पार्लियामेंट बनेगा, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री जो भी बनेंगे, उनसे मैं अनुरोध करना चाहूँगा कि इस देश के अंदर सबसे बड़ी प्राथमिकता जो है वो इलेक्टोरल रिफॉर्म्स लाने की. वरना आज किसी ऑफिस के अंदर चपरासी की नौकरी अगर किसी को चाहिए तो उसको भी 8वीं और 10वीं या 11वीं पास होना लिखा जाता है उसके अंदर की मिनिमम क्वालिफिकेशन. फक्त देशामध्ये हे फील्ड आहे आमची फील्ड की ज्याच्यामध्ये अंगूठा छाप ही असेल तर तो लोकसभामध्ये जाऊन बसू शकतो. तर ते चेंज होण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी एक मिनिमम क्वालिफिकेशन असायला पाहिजे राजनीतीमध्येही येण्यासाठी, मला हे वाटतं. तुम्ही जेव्हा अर्ज दाखल कराल तेव्हा वरिष्ठ कोण येणार आहे? कोण अर्ज दाखल कराल तेव्हा वरिष्ठ कोण असणार? नाही, आता काय आहे की आमचे आम्ही जे 3 सीट्स जे नॅशनल लेवलवर लढत आहे
ओवेसी साहेबांची सभा जी आहे ते किशनगंजला आहे आणि त्यांनी तर आपला फॉर्म भरलेला आहे, पण किशनगंजमध्ये बिहारमध्ये त्यांची सभा असल्यामुळे ते येथे येऊ शकणार नाही आहे, पण नक्की ते मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते येथे येणार आहे आणि त्यांची ही सभा एक होणार आहे. हो, मी बघितलेलं आहे त्यांचा असा स्वभाव काय झालेला आहे मला माहीत नाही आहे. आणि जेव्हा मी रिफॉर्म्स म्हणतो ना, त्या रिफॉर्म्समध्ये हेही असायला पाहिजे की एक IAS IPS ऑफिसर इतकं मोठा इतकं शिक्षण घेतल्यानंतरही 60 वर्षामध्ये किंवा 58 इयर्समध्ये ते रिटायर होतो. राजनीतीमध्येही काही रिटायरमेंटची एज येण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं. नाहीतर काय आहे, 70 वर्ष 75 वर्ष 80 वर्षाचे लोक तिथे फक्त एक पद पाहिजे म्हणून. आपण तुम्ही बाहेर गेलं नाही, तुम्ही रस्त्या दुसऱ्यांना दिलं नाही, तर कशा युवा पिढी जी आहे आपल्या देशामध्ये, किती युवा पिढी आहे, त्यांना संधी द्यायला पाहिजे ना. असं त्यांच्याविषयी अजूनही हिंदू मुसलमान खानपान आहे आणि तुम्ही पाण्याचा मुद्दा घेऊन चाललेला आहे, त्याचा रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला, कारण पाण्याचं तर सत्य वास्तव आहे, पण लोक नेहमी शेवटच्या क्षणी जाती धर्माच्या नावावर मतदान करतात. नाही, हे जे आपल्या शहराचा जे पाण्याचा मुद्दा आहे याचा साठी कोणी जबाबदार असेल तर त्यावेळचे सगळे आमदार, सगळे खासदार आणि आता भारतीय जनता पार्टीचे मंत्र्यांना जेव्हा मी प्रश्न विचारले की हे सेल्फ क्रिएटेड प्रॉब्लेम आहे का नाही पाण्याचा, तर त्यांनी हे नाकारून मी त्यांना सांगितलं फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आणि माझा प्रश्न हे होता की हे समांतर नावाची कंपनी कुणाची होती, तर अतुल साळवे साहेबांनी सांगितलं की मला माहीत नाही कोणाची होती. कराड साहेबांनी सांगितलं मेरे को क्या मालूम है किसकी कंपनी थी करके. याचा अर्थ हे आहे की हे लोकांना अंतरिक्षमध्ये काय चाललेलं आहे हे माहीत असतं आणि 1600 कोटी रुपयेची कंपनी पाण्याची आपल्या शहरामध्ये कोणी आणलं होतं हे याच्या बाबतीत त्यांना माहीत नाही, मुझे मालूम नाही. तर हे लोकांना मी सांगतो की हे कंपनी होती भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे मेंबर ऑफ पार्लियामेंट सुभाषचंद्रची कंपनी होती आणि हे सगळे नेते मंडळी त्याच्यामध्ये पार्टनर झाले होते. महानगरपालिकाचे त्यावेळचे काही अधिकारी त्याच्यामध्ये पार्टनर झाले होते. म्हणून आज या शहराला पाण्याचा ते ताण सहन करावा लागत आहे फक्त हे चंडाल चौकडी जे आहे त्यांच्यामुळे आहे. आता निवडणुकीमध्ये कोणीतरी येणार ना समोर, आणि कोणतीही निवडणूक सोपी नसते. तुम्हाला लोकांपर्यंत जायचं असतं, लोकांना भेटायचं असतं, दाखवायचं असतं की मी हे काम केलेलं आहे. कोणी ॲक्सेप्ट करतं, कोणी नाही करतं. तर आता आलेले आहे संदीपान भुमरे साहेब पण आलेले आहे, चांगली गोष्ट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.